एक मिनट। अपन लाइव आहोत आता। हाँ कस्तुरी चालू करू शकतो। ओके नमस्कार। कृतिशील शिक्षक महाराष्ट्र अर्थात एटीएम आयोजित महिला शिक्षण दिनानिमित्त विशेष संवाद मालिका जिजाऊ सावित्रीच्या लेकी यामध्ये मी कस्तुरी कुलकर्णी जोशी तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करते। आजचं हे पहिलं पुष्प आपण गुंफत आहोत या एकूणच या कार्यक्रमाविषयी आणि या संवाद मालिकेविषयी। आजच्या पहिल्या पुष्पाविषयी थोडक्यात प्रास्ताविक करण्यासाठी मी विक्रम दादांना विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं। नमस्कार, मी विक्रम अरसू, राज्य संयोजक ऍक्टिव्ह टीचर्स महाराष्ट्र म्हणजे कृतिशील शिक्षक महाराष्ट्र। आज 3 जानेवारी म्हणजे सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिवस आणि आताच त्यांचा जन्मदिवस आपण महिला शिक्षण दिन म्हणून आजपासून आपण साजरा करत आहोत। आणि त्याच अनुषंगाने ज्या माऊलीनं स्वतः कष्ट घेऊन शिक्षणाची गंगा या देशामध्ये रुजवण्यासाठी तदाह्यात कार्य केलं अशा माऊलीला वंदन करण्यासाठी आपण 3 जानेवारी ते 12 जानेवारी राष्ट्रमाता जिजाऊ आऊसाहेब यांच्या जयंती पर्यंत हे 9 दिवसांचं 9 पुष्प आपण या ठिकाणी महाराष्ट्रासमोर देशासमोर आणि जगासमोर सादर करणार आहोत। यामध्ये प्रामुख्याने आपण जर पाहिलं तर सावित्रीमाईंचं कार्य किंवा जिजाऊमाईंचं कार्य हे बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना माहीत आहे, परंतु त्यांच्या विचारांचा वसा आणि वारसा घेऊन काम करणाऱ्या ज्या सावित्री जिजाऊंच्या लेकी आहेत या सावित्री जिजाऊंच्या लेकींचं कार्य संपूर्ण महाराष्ट्रासमोर संपूर्ण देशासमोर जावं यासाठी केलेला हा छोटासा खटाटोप। कारण हे कार्य संपूर्ण महाराष्ट्रातील महिला तसेच पुरुष शिक्षकांपर्यंत जाईल आणि पुरुष शिक्षक आपल्या घरातील महिलांसाठी आणि महिला शिक्षिका स्वतःसाठी समृद्ध होण्यासाठी हे पुष्प आपल्या सर्वांना कामी येतील असा मला विश्वास आहे। आजचं पुष्प हे खूप वेगळं आणि अचानक ठरलेलं आहे, कारण रात्री 10 वाजता कार्यक्रमाचं आयोजन झालं आणि आजच्या जे कार्यक्रमाचे प्रमुख जे संवादक आहेत त्यांना एक मेसेज केला, एक फोन केला आणि त्यांनी सर्वांनी होकार दिला, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे या ठिकाणी प्रथमतः आम्ही ऋण व्यक्त करतो। कारण तुमच्यामुळे आज आम्ही हे सुंदर असं पुष्पमाला आम्ही सुरू करत आहोत। मी आपला जास्त वेळ न घेता कस्तुरीला अशी विनंती करतो की या महाराष्ट्रातील सावित्री जिजाऊंच्या लेकींचं दरवाजा उघड रेंज नाही येत। विक्रमची रेंज गेली का? कस्तुरी कंटिन्यू करा। कस्तुरी कंटिन्यू झालं? हो नक्कीच विक्रम दादा, आपण कार्यक्रमाला सुरुवात करूयात। रसिक हो, आज 3 जानेवारी शिक्षणाची तेजस्वी ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती। विद्येची देवता अनाथांची माता, विद्येची देवता अनाथांची माता, थोर तुझी गाथा सावित्री आई। अशा सावित्री आई ज्ञानज्योती सावित्री माईस वंदन करून महिला शिक्षण दिन आणि बालिका दिनाच्या आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। थँक्यू। रसिक हो, विद्यार्थी शिक्षक आणि समाज हिताय हे ब्रीद घेऊन काम करणाऱ्या एटीएम परिवार आजपासून म्हणजेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंती अर्थात महिला शिक्षण दिन ते राजमाता जिजाऊ जयंती अर्थात राष्ट्रीय युवा दिन हा सप्ताह आपण साजरा करणार आहोत। आणि या सप्ताहामध्ये जिजाऊ सावित्रीच्या लेखी संवाद मालिका आपण घेत आहोत, त्यातलं आजचं हे पहिलं पुष्प। आणि हे पहिलं पुष्प गुंफण्यासाठी आपल्यासोबत आज आहेत शिक्षण अभ्यासक माननीय प्राचीताई साठे,
त्यानंतर लातूरच्या उपशिक्षणाधिकारी माननीय तृप्तीताई अंधारे आणि राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका माननीय ज्योतिताई बेलवले तुम्हा तिघींचंही मी मनापासून हार्दिक स्वागत करते आपल्या या कार्यक्रमात. पुनश्च एकदा तुमचं स्वागत. थँक्यू. आजच्या या कार्यक्रमाची सुरुवात आपण एका गीताने करणार आहोत. हे गीत सादर करण्यासाठी आपल्या समोर येत आहे गिरीश केदार देशमुख. हा विद्यार्थी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा श्रीराम तांडा येथे शिकतो आणि तालुका मंठा जिल्हा जालन्यामध्ये ही शाळा आहे. सादर आहे स्त्री भ्रूण हत्यावर आधारित गीत. सादर करते गिरीश केदार देशमुख. गिरीश मोबाईल आडवा पकड बळा. मोबाईल आडवा पकड गिरीश. मोबाईल आडवा पकड. आडवा सुरू कर गिरीश. सुरू कर. गिरीश सुरू कर बाळा. जगदीश दादा हॅलो. त्यांना फोन करून सांगा ना सुरू कर म्हणून. जॉईन झाले दादा त्याला. प्रॉब्लेम हा सुरू करा गिरीश. गिरीश सुरू कर. त्याला आवाज जात नाही त्याला असं वाटतं. तू लांब बसलाय काय काय माहिती. कस्तुरी सुरू करा. आपण त्यांचं शेवट गीत घेऊया आपण त्यांचं. चालेल चालेल दादा. येतोय का आवाज. मला येतोय. ओके ओके ठीक. गिरीश आपल्यासोबत जॉईन होत आहेत पण काही तांत्रिक अडचणींमुळे आपल्यासोबत ते सध्या इथे नाही आहेत. आपण कार्यक्रमाच्या शेवटी त्यांचं गाणं ऐकूयात. पण ते जे ज्या विषयावर आधारित गाणं सादर करणार होते. आवाज सुरू करतोय. हा सुरू कर बाळा. कर बाळा. माझे नाव गिरीश केदार देशमुख. शाळेचे नाव जीप प्राशाळा श्रीराम तांडा तालुका मंठा जिल्हा जालना. माझे मुख्याध्यापक श्री कुडे सर आहे. त्याचा मला खूप अभिमान वाटतो. आज 3 जानेवारी सावित्रीबाई फुले यांचा जन्मदिन. त्यानिमित्त मी स्त्री भ्रूण हत्येवरील एक गीत म्हणणार आहे. मी माझं गाणं सुरू करतो. Amin.
बढ़िया 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 खूप छान मस्त खूप छान गिरीश अख्ख्या महाराष्ट्राने तुझं हे गाणं ऐकलं आहे आणि नक्कीच तुझा हा संदेश प्रत्येकापर्यंत पोहोचेल यात कुठलीच शंका नाही. आई ग आई मला जन्माला येऊ दे, जन्माला येऊ दे, मला जग हे पाहू दे अशाच आशयाचं हे गाणं त्यांनी सादर केलं आणि खरंच इतक्या छान गोड आवाजात ते सादर केलं की त्याची तळमळ आपल्यापर्यंत नक्कीच पोहोचली असेल. आपण कार्यक्रमाला पुढे सुरुवात करूयात. आपल्या आजच्या ज्या प्रमुख संवादक आहेत तिघी संवादिका आहेत या तिघींचा एक थोडक्यात परिचय मी आपणास करून देते आणि मग आपण कार्यक्रमात मुलाखतीला सुरुवात करूयात. चालेल? येस. सर्वप्रथम प्रसिद्ध शिक्षण अभ्यासिका श्रीमती प्राचीताई साठे यांचा परिचय मी आपणास करून देते. सहशिक्षिका म्हणून त्यांनी 18 वर्ष कार्य केलेले आहे. 5 वर्ष विशेष अधिकारी म्हणून शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांच्यासोबत देखील कार्य केलेले आहे. विविध योजनांची निर्मिती त्यांनी केली, विविध आराखडे तयार केले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रात जास्तीत जास्त स्थळांना भेटी देऊन तेथील अभ्यास पद्धती समजून घेण्याचा देखील त्यांनी प्रयत्न केला आहे. युके, फिनलँड, दुबई यांसारख्या अनेक देशांना भेटी देऊन तेथील शिक्षण पद्धती देखील समजून घेण्याचा प्रयत्न प्राचीताईंनी केला आहे. नक्कीच खूप मोठं कार्य प्राचीताईंचं आहे. त्याचप्रमाणे विविध मासिकातून, वृत्तपत्रांमधून त्यांनी शिक्षण विषयक लेख असो, विद्यार्थी विषयक, संस्कार विषयक लेख असो, त्यांचं देखील लेखन केलेलं आहे. प्राचीताई तुमचं हार्दिक स्वागत. यानंतर ज्योतिताईंचा थोडक्यात परिचय मी आपणास करून देते. ज्योतिताई सौ ज्योती दीपक बेलवले त्यांचं शिक्षण MA, DEd आणि BPed झालेलं आहे. त्यानंतर पदवीधर शिक्षिका म्हणून त्या सध्या कार्यरत आहेत. त्याचप्रमाणे गेली 24 वर्षे शिक्षण क्षेत्रामध्ये अमूल्य मार्गदर्शन त्या करत आहेत. कृतीतून शिक्षण आपण जे म्हणतो ते स्वतः पहिले करतात आणि मग त्याचं जगासमोर किंवा आम्हा सगळ्या शिक्षकांसमोर आदर्श ठेवतात असं एक आदर्श व्यक्तिमत्व आज आपल्या सोबत आहे. राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त शिक्षिका आज आपल्या सोबत संवादिका म्हणून आहेत. आमचं खूप भाग्य आहे की आम्हाला तुमच्या सोबत संवाद साधायला मिळतोय. यानंतर तृप्तिताई अंधारे यांचा परिचय मी आपणास करून देईन. तृप्तिताई अंधारे या मूळच्या उस्मानाबादच्या आहेत. सध्या लातूर जिल्हा परिषद येथे उपशिक्षण अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि एक डॅशिंग महिला अधिकारी म्हणून त्यांचं जास्त नाव आहे, जे त्यांच्या देहबोलीतूनच नाही तर त्यांच्या कार्यकर्तृत्वामधूनही आपल्याला जाणवतं. तर अशा 3 वेगवेगळ्या क्षेत्र जरी एक असलं तरी 3 पर्सनॅलिटीच्या व्यक्ती आज आपल्या सोबत आहेत. पुन्हा एकदा तुमचं स्वागत. आणि प्राचीताईंपासून मी आजच्या
या मुलाखतीच्या सत्राला सुरुवात करेन. प्राचीताई, पहिला प्रश्न तुमच्यासाठी घेते. बोला. मला तुमच्या बालपणाविषयी ऐकायला किंवा जाणून घ्यायला खूप आवडेल की नेमकं कसं तुमचं बालपण होतं. आपण हा कार्यक्रम लहानांपासून अगदी मोठ्यांपर्यंत आहे, प्रत्येकालाच जाणून घ्यायला नक्की आवडेल तुमचं बालपण कसं होतं. मुळात आजच्या या शुभदिनी मी सर्व महिला शिक्षक तसंच महिला शिक्षकांना प्रोत्साहन देणारे आपले समस्त सर्व यजमान आणि आज ज्या बालिका दिनानिमित्त हा एक उत्तम कार्यक्रम, अर्थात नेहमीच एटीएम हा विविध औचित्यपूर्ण कार्यक्रम आणि त्यातही विविधता कशी राखता येईल याचा प्रयत्न करत असतो, त्यामुळे ह्या कार्यक्रमाचं आयोजन करणारे आपले विक्रम दादा, नारायण दादा, अर्थात ज्योतिताही त्यांचा महत्वाचा सहभाग आहे, आपला स्वतःचा सहभाग आहे, त्याबद्दल आपण सर्वांचं अभिनंदन. प्रश्नाकडे वळते. बालपण म्हणाल तर खऱ्या अर्थाने मला असं वाटतं आपल्या सगळ्यांचंच बालपण जे होतं ते आर्थिक दृष्ट्या खऱ्या अर्थाने समाधानी मध्यम वर्गीय कुटुंब आपण ज्याला म्हणतो ते होतं आणि त्याही पेक्षा समृद्ध होतं ते माणसांच्या अंगाने. म्हणजे मला 12 बहिणी आणि 12 भाऊ असे आम्ही 24 जण आत्ये चुलत भावंड, त्यामुळे गावाला महाडला जाणं मे महिन्यामध्ये गणपतीमध्ये, त्यामुळे माणसांमध्ये जे खऱ्या अर्थाने आपण म्हणतो जीवन शिक्षण मिळतं, सगळ्यांशी जुळवून घेणं, कधीतरी छोटस भांडण होणं, पण स्वभाव असा होता की डॅशिंग होता, फार कोणाचं ऐकायचं नाही आणि जे योग्य आहे त्याला आउट ऑफ द वे जाऊन सुद्धा पाठिंबा देणं अशी वृत्ती होती. पण समृद्ध होतं बालपण खऱ्या अर्थाने. खूप अनुभव आम्ही एकत्र बहीण भावांमध्ये घेतले, काका काकू या सगळ्यांनी आमच्यावर खूप छान संस्कार केले आणि त्याचा कुठेतरी उपयोग मला असं वाटतं मी शिक्षिका झाल्यानंतर मला दिसला असं प्रत्यक्ष म्हणता येईल. नक्कीच नक्कीच. तृप्तीताई, हाच प्रश्न मी तुम्हालाही कंटिन्यू करेल की तुमचं बालपण कसं होतं, काय सांगाल तुम्ही बालपणाविषयी. ओके. हा मला पण आता तू सांगितलंस बालपण माझं तुमचा फोन आडवा धरा, आडवाच आहे, लाईट गेले इकडे त्यामुळे परत कनेक्ट करावं लागेल. आता आला ओके. ओके, बालपणाबद्दल सांगायचंय ना. हो येस. ओके. बालपण तसं खूप चांगलं गेलं, सुखी संपन्न, पण खूप खोडकर होते मी आणि खूप आगाऊपणा काहीतरी करत राहायचे, नको ते उपद्व्याप करत राहायचे आणि मग आई वडिलांची खूप बोलणी खायचे आणि खूप म्हणजे सतत सगळ्यांच्या हिट लिस्ट वर असायचे की अरे ही खूप आगाव आहे आणि काम लहानपणापासून होता. हो, आणि खूप नको ते उपद्व्याप केलेले आहेत लहानपणी, पण लहानपणापासून मात्र अभ्यासाची सवय होती, काम नाही आवडायचं घरातलं, काम नको वाटायचं, मग त्यामुळे त्याला पर्याय म्हणजे अभ्यास करत राहणे आणि अभ्यासाची गोडी होतीच आणि मग काम नको असायचं आणि अभ्यास, त्यामुळे ते अभ्यास म्हणून पण घरात होते आणि आगाव म्हणून पण घरामध्ये होते, त्यामुळे बालपण असं एकंदरीत खूप छान गेलं. ओके. ते आपण म्हणतो ना की मुलगा खोडकर असला तर, म्हणजे हुशार असला तर त्याचा खोडकरपणा पण आपोआप बाजूला जातो, त्यातलं तुमचा एक पैलू आहे असं मला वाटतं. आणि प्राचीताईंनी पण सांगितलं की जीवन मूल्य देणार बालपण माझं होतं की इतक्या लोकांमध्ये मी वाढले, नक्कीच हे खरंच खूप महत्वाचं आहे. ज्योतिताई, हा प्रश्न मी तुम्हाला देखील कंटिन्यू करेन की तुमचं बालपण कसं होतं, काय सांगाल तुम्ही. बालपण तसं खूप समृद्धच म्हणावं लागेल, विचारांनी समृद्ध, आचारांनी समृद्ध, प्रतिकूल परिस्थितीमध्ये, म्हणजे परिस्थिती ही माणसाला खूप काही शिकवून जाते असं मला वाटतं. तर प्रतिकूल परिस्थितीमध्ये शिक्षण घेऊन पुढे म्हणजे मी गेले, म्हणजे आता मी खरं तर प्राचीताई इथे आहेत शासनाच्या, या की तुम्ही आपण विद्यार्थ्यांना नवीन पुस्तकं देतो ह्याचा आनंद हा मला कधी मिळाला नाही. म्हणजे मी कधीच नवीन पुस्तकं वापरली नव्हती, म्हणजे माझी मोठी बहीण, त्याच्यानंतर माझ्या मामाचा मुलगा, तीच पुस्तकं ना, तीच पुस्तकं दुसऱ्या मामाचा मुलगा वापरायचा, मग माझी 2 नंबरची बहीण आणि नंतर मग, म्हणजे पूर्ण जीर्ण झालेली पुस्तकं जी असायची ती माझ्या म्हणजे वाट्याला यायची. पण त्यातून सुद्धा मी मैत्रिणींची पुस्तकं घेऊन का होईना, पण अभ्यास केला आणि अभ्यास करता करता घरातली कामं आणि आईच्या कामाला सुद्धा, म्हणजे कसा मदत, कशी मदत होईल माझी, असं करून हे बालपण गेलं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये गेलं, पण आम्ही 5 भावंड
दोन मामाची मुलं सात जण म्हणजे आमचं विश्वस्त असं म्हटलं तरी चालेल आजी आजोबा वगैरे तर खूप छान काम करून म्हणजे त्या काळी सुद्धा काम करून कष्ट करून शिक्षण घेण्याचं काम केलं आणि हे शिक्षण घेत असताना माझे जे छोटे भावंड होती त्यांना सुद्धा शिकवणं किंवा आमच्या शेजारी अशी भाडोत्री लोक असायची म्हणजे जे यूपी बिहारवाले पण ते पण मराठी मीडियम मध्ये तर त्यांना सुद्धा थोडस शिकवणं वगैरे म्हणजे आपोआपच आपसुकच तर या पद्धतीनं प्रतिकूल परिस्थितीमध्ये योग्य आचार विचार आणि संस्कारांमध्ये हे बालपण गेलं असं मला नक्कीच खूप छान तुमच्या बाबतीत मला म्हणावं असं वाटतंय की काम करेंगे जग में थोडा नाम करेंगे अगदी लहानपणापासूनच आलेलं दिसतंय हे सगळं. दुसऱ्या प्रश्नाकडे आपण वळूयात. दुसरा प्रश्न मी असा विचारेन तुम्हालाच विचारते हा प्रश्न की शाळा आपल्याला आपल्या जीवनात शाळेचं खूप मोठं स्थान आहे तर मग तुमच्या जीवनात शाळेचं स्थान काय किंवा शाळेची अशी एखादी खूप चांगली आठवण की जी तुम्हाला आजही असं हळवं करून जाते किंवा प्रेरणा देऊन जाते असं काही. खरं तर माझे वडील ग्रामसेवक होते त्याच्यामुळे त्यांच्या सतत बदल्या होत राहायच्या म्हणजे मला आठवतं माझी पहिली शाळा ही पहिल्या इयत्तेत मी जेव्हा होते तेव्हा जव्हारमध्ये एका छोटस खेडेगाव की जिथे पाण्याची देखील सोय नाही एक असा डवरा म्हणतात त्याला झरा असतो त्या झरावरनं पाणी वगैरे आणायला लागायचं तशी आणि तिथे पहिली ते चौथीची एकच शाळा एकच शिक्षिका आणि आम्ही पाचच मुलं होतो म्हणजे असं तिसरी पर्यंत जवळजवळ शिक्षण मी तिथे हा त्या एकच शिक्षिका होत्या आणि त्या पहिली ते चौथी मध्ये एकूण आम्ही पाच मुलं त्याच्यामुळे हा ते एकत्रच आम्ही गोल बसून वगैरे म्हणजे आपण जे बेसिक म्हणतो ना ते बेसिक मी तिसरी पर्यंत शिकले पुढे काही विशेष काय नव्हते पण तिसरी नंतर मग माझ्या वडिलांची बदली पुन्हा झाली आणि त्याच्यामुळे माझ्या शाळा खूप बदलल्या गेल्यात म्हणजे जसं वडिलांची बदली व्हायची तस त्या गावाची गावची शाळा मी पकडायची पण नंतर मग आजोळी आले आणि आजोळी बोईसरला म्हणजे पालघर तालुक्यामध्ये बोईसर गाव आहे तिथे जिल्हा परिषदेच्या दोन शाळांमध्ये मी शिकले आणि नंतर सेवाश्रम नावाची जी शाळा आहे त्या शाळेमध्ये माझं 10वीपर्यंतचं शिक्षण झालं पण ह्या सगळ्या शाळांमध्ये खूप जीव लावणारे शिक्षक होते पुढे नेणारे शिक्षक होते आपण जे काम करतो त्या कामाला प्रोत्साहन देणारे शिक्षक होते आपल्यातले कलागुण जे आहेत ते कलागुण जाणून घेऊन त्याला पुढे घेऊन जाणारे सगळे शिक्षक होते. खरं तर या पवित्र दिवशी मी पुन्हा एकदा सगळ्या या माझ्या लाभलेल्या शिक्षकांना या कार्यक्रमाच्या द्वारे अभिवादन करेन आणि सगळ्यात जास्त बदल माझ्यात घडला तो माझ्या बाजीपूर वनिता विनयालय की जे डीएड कॉलेज आहे तिथे मला खूप वेगळे म्हणजे प्रयोग करता आले वेगवेगळ्या संधी काय होतं माहितीये का शिक्षकांनी संधी निर्माण करून दिली ना का मग विद्यार्थ्याला पण कळतं की माझ्यात काय आहे म्हणजे आपल्या स्वतःमध्ये काय आहे ना हे पण आपल्याला गौसाला ती संधी मिळावी लागते तर खूप वेगवेगळे बाजीपूर वनिता विनयालयमध्ये सगळे शिक्षक खूप म्हणजे मार्गदर्शन करणारे होते आणि असं म्हणजे तुला हे केलंच पाहिजे पर्याय नाही केलं नाही असं म्हटलं आपल्याला नाही मॅडम मला आता नाही खेळता येणार कबड्डी मला येत नाही खेळता मला खूपच खेळ नाही केलंच पाहिजे म्हणजे त्याला पर्यायच नाही आणि त्याच्यामुळे काय होतं तर तुम्ही आपोआप घडत जातात आणि तुम्ही प्रयत्न करता हा आणि मग आपल्यालाच कळतं की अरे माझ्यामध्ये हा गुण आहे की तो मला मी कारण तो आजमावलाच नव्हता तर खूप छान आठवणी ह्या बाजीपूर वनिता विनयालयाच्या आहेत माझ्या ह्याच्यामध्ये. अच्छा ते आपण म्हणतो ना स्वतःला नव्याने भेटण्याचा आनंद खूप वेगळा असतो तो आनंद तुम्ही आजतागायत घेत आहात आणि घेत राहा ही शुभेच्छा. पुढचा प्रश्न मी तृप्तीताईंना विचारेन की शालेय जीवनामध्ये खेळ हा विषय तुमच्या आवडीचा होता असं मी वाचलंय तर कुठले खेळ तुम्ही खेळलात आणि त्यामध्ये काय प्राविण्य तुम्ही मिळवलं किंवा इतर कुठल्या छंदामध्ये तुम्हाला आवड होती. माझं पूर्ण शालेय शिक्षण हे उस्मानाबाद मध्ये झालं शिवपतराव भोसले हायस्कूल तिथे आणि छत्रपती शिवाजी हायस्कूल इथे आणि ज्या शाळेत मी शिकायचे त्या शाळेतले सगळे शिक्षक माझ्या वडिलांचे मित्र होते त्यामुळे आम्ही शाळेत थोडा पण आगाऊपणा केला एखाद दिवशी बंक मारला किंवा अभ्यास नाही करून गेलो किंवा काही झालं की त्याचं सगळं रिपोर्टिंग डायरेक्ट आमच्या घरी असायचं आणि माझे वडील खूप कडक शिस्तीचे होते म्हणजे त्यांना हे अजिबात आवडायचं नाही काही गोष्टी मग लगेच आम्हाला सगळ्यांना सगळ्यांची हजेरी असायची आमची घरी म्हणतो भावंडांची सगळ्यांची आमची ज्यांच्या कुणाच्या तक्रारी घरी जातील त्यामुळे आम्हाला शाळेत पण थोडस शिस्तीत वागावं लागायचं आणि निश्चित आज जे इथपर्यंत मी आहे त्याच्यामध्ये माझ्या या
शाळेचा खूप मोठा वाटा त्याच्यामध्ये आहे, शिक्षकांचा आहे. आणि मला फक्त गणित विषय कधी आवडला नाही, म्हणजे गणिताचा तास आला गणित पीडित म्हणून मी स्वतःला नेहमी हे करत असते. फक्त त्याच तासाला मला फार बोर व्हायचं आणि कधी एकदा हा तास संपतो अशी भावना. बाकी मग सगळे विषय आवडायचे, सगळ्या विषयात फार हुशार नव्हते मी माझ्या शाळेमध्ये. जे मधल्या रेंज मधली मुलं असतात ना, की खूप पुढे नसतात आणि खूप मागे नसतात, एक मधली रेंज असते हुशार, म्हणजे शाळेतल्या वर्गवारी आपण जेव्हा करतो की खूप हुशार मुलांची एक रेंज, ढ मुलांची एक रेंज, आणि मधला जो एक टप्पा असतो त्या मधल्या टप्प्यातले विद्यार्थी आम्ही होतो. म्हणजे फार हुशार नाही, फार ढ नाही, आणि मधले आपलं छान चाललंय, म्हणजे काय तक्रारी पण नाही आणि असं. आणि भोसले स्कूलला असताना तिथे खो खो साठी, भोसले स्कूलचं आजही तिथलं प्रसिद्ध आहे की तिथे विद्यार्थी खो मध्ये, तेव्हा मी तिथे खो खेळले, म्हणजे खोचे सगळे बेसिक गोष्टी आणि पूर्ण ग्राउंड. पण तिथे काही कुठल्या स्पर्धेत विशेष भाग नाही घेतला. त्यानंतर मात्र मी छत्रपती शिवाजी हायस्कूलला आले, आणि त्यानंतर 11वी 12वीला जेव्हा मी जिल्हा परिषदेच्या माध्यमिक शाळेत आले, तेव्हा मात्र मग मी व्हॉलीबॉलची प्लेयर म्हणून मग विभाग पातळीपर्यंत मी खेळायला गेले, आणि खूप छानची तेव्हाची ती टीम होती. ते शिक्षक माझे वडील मला पाठवायचे नाहीत खेळायला, म्हणजे स्पर्धा आल्या की वडील की नाही जायचं, प्रॅक्टिसला जायचं रोज, पण स्पर्धा नाही पाठवायचे. मग भुजंगराव देशमुख सर वडिलांचेच मित्र, ते दरवेळी स्पर्धा आला की ठरलेलं घरी यायचे, वडिलांना सांगायचे मी आहे सोबत मुलींच्या, मी जाणार आहे, माझ्या भरोशावर पाठवा. आणि मग वडील ते येऊन गेले की मग परवानगी द्यायची की ठीक आहे आता तुझा काही हरकत नाही. आणि मग असं वडिलांच्या परवानगीने स्पर्धा केल्या. पण आजही व्हॉलीबॉलवर प्रचंड प्रेम आहे, आजही खूप छान व्हॉलीबॉल मी खेळते. आमच्या आता अधिकारी कर्मचाऱ्यांच्या स्पर्धा होतात, तर छान व्हॉलीबॉलची स्पर्धा जिंकून देण्याचं श्रेय माझ्याकडेच आहे आज परत. वा वा, खूप छान खूप छान. पुढचा प्रश्न प्राचीताईंना विचारेन मी. आणि आपण थोडस कार्यक्रमाच्या वेळेच्या नियोजनाप्रमाणे करूया, विनंती करते. प्राचीताई, तुमच्यासाठी प्रश्न आहे की तुम्ही 18 वर्ष सहशिक्षिका म्हणून कार्य केलं, तर त्या काळातला अनुभव तुमचा कसा होता, आणि नंतर एक विशेष अधिकारी म्हणून काम करतानाचा अनुभव कसा होता, याबद्दल थोडस सांगा ना. मुळात मी जेव्हा शिक्षिका झाले, म्हणजे खूप मला असं वाटतं मी 9वी 10वीत ठरवलं होतं की मला शिक्षिका व्हायचं आहे 100%. आणि माझ्या शाळेतल्या गोडबोलेबाई होत्या, त्या माझ्या आदर्श होत्या, त्या मला मराठी शिकवायच्या, आणि त्यामुळे मराठी भाषेची गोडी त्यांनी लावली, आणि म्हणून भाषा शिक्षिका व्हायचं हे पहिल्यांदा ठरलेलं होतं. त्याप्रमाणे जेव्हा नोकरीला लागले तर खूप छान होते ते दिवस. म्हणजे मी मला असं वाटतं 18 वर्षांमध्ये मी 4 पिढ्यांमधली स्थित्यंतर पाहिली. 9वी 10वीला शिकवायचे तर पहिल्यांदी 10 वर्ष असं जाणवलं की मुलांमध्ये ती स्पर्धा आहे, मुलांना शिकायचं आहे, मुलांना कष्ट करायचे आहे. आणि मग कुठेतरी असं जाणवत गेलं की अरे ती ओढ कमी होत चालली आहे शिक्षणाची. मी स्वतः खूप प्रयत्न करायचे की का नक्की असं होत आहे, म्हणजे त्याची कारणं काय आहेत. मग हळूहळू लक्षात आलं की विषयांची खूप संख्या वाढत चालली आहे विनाकारण. 9वी 10वीच्या लेवलला असं असतं की आपण शिकलो ते खूप सुटसुटीत 6 विषयांमध्ये आम्ही शिकलो, म्हणजे अगदी जीवशास्त्र, फिजिक्स, म्हणजे बायो केमिस्ट्री वेगळं असायचं, पण तरी त्या विषयांचं बर्डन नसायचं. म्हणजे 150 मार्काचंच गणित असायचं, 150 मार्काचं विज्ञान. पण या विद्यार्थ्यांना जे अवांतर विषय, म्हणजे पीटी सारखा विषय पण लेखीच लिहा, मग विकास पण लेखी लिहा, तर 10 वर्षानंतर जेव्हा अशा पद्धतीने या विषयांचं एक वेगळ्या पद्धतीने बर्डन मुलांच्या मनावर यायला लागलं, तेव्हा जाणवायला लागलं की मग ती ओढ त्यांची कमी होती. म्हणजे त्यांना ग्राउंडवर खेळायचंय, पण मी पीटी शिक्षकाला वर्गामध्ये वही पूर्ण करून घ्यायला लागते नाईलाजाने, किती बाय कितीचं आहे, तर ते ज्ञान नक्की पक्क आहे, पण त्या ज्ञानाची परीक्षा तर तो म्हणायचा मॅडम खेळताना माझी परीक्षा द्या. तर तिथून पूर्ण ती तिसरी पिढी मला असं वाटतं, कारण तेव्हा 5 वर्षांनी पिढीतलं अंतर बदलत होतं ते मी जाणवत बघत होते. आणि मग मला तेव्हा लक्षात आलं की आपण काहीतरी खरं केलं पाहिजे, म्हणून मी खरं वृत्तपत्रांमधल्या लेखनाकडे वळले की कुठेतरी तिथपर्यंत आपला आवाज पोहोचेल. आणि तेव्हा मी खूप प्रयत्न केले होते की मला पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळात जायचंय, पण कधी संधी मिळाली नाही. आपल्याला रस्ताच माहित नव्हता की कशा पद्धतीने मी जाऊ, त्यामुळे ही जी खंत होती की हा प्रश्न मी ओघवते घे, हा प्रश्न होताच माझ्या लिस्टमध्ये की ह्याकडे तुम्ही कसा वळलात, किंवा म्हणजे आता नवीन शिक्षकांना जर का ह्या गोष्टीकडे वळायचं असेल की नाही आम्हाला पण इथे काम करायचंय, तर
त्यासाठी काय मार्ग असतील तर हे पण थोडक्यात सांगा. तर तेच झालं की जेव्हा मला म्हणजे माझ्या आयुष्यातला तो फार वेगळा दिवस होता. मला असं वाटतं दिवाळीची सुट्टी संपून शाळा सुरू होणार होती आणि माननीय तत्कालीन शिक्षण मंत्री विनोदजी तावडे यांनी सांगितलं की तू इतकं काम करतेस, तुला आकलन आहे, तुला माहिती आहे शिक्षकांचं दुःख काय आहे, तर तू ये माझ्याबरोबर काम करायला. तोपर्यंत सुद्धा मी अशी होते की चला एक दिवस जाऊन मंत्रालयात बसायचंय, त्याच्याबरोबर चर्चा करायची आणि घरी परत येऊन शाळेत जायचं. पण पहिल्या आठवड्यात मला जाणीव झाली की मी या खुर्चीवर येऊन बसले नाही तर मी प्रत्यक्ष काम नाही करू शकणार. आणि तेव्हा तो क्षण निश्चितच निर्णायक होता, कारण माझे शाळेचे विद्यार्थी खूप अस्वस्थ होते. त्यांना परत वाटत होतं साठे मॅडमनी परत यावं, त्या कुठे एकदम डिसअपियर झाल्या. आणि पहिली टर्म संपली होती, दुसरी टर्म म्हणजे ती अर्धवट असतं ना मुलांसाठी, तो एक वेगळा पॅच असतो. पण नाईलाज होता कारण मला शिक्षण मंत्र्यांनी प्रश्न विचारलेला होता की 200 मुलं का 2 कोटी मुलं. आणि मग तेव्हा असं लक्षात आलं की साठी काम करायची संधी आहे ती आपण सोडता कामा नये. तेव्हा जे पाठ्यपुस्तक निर्मिती मंडळामधली जी शिक्षकांच्या निवडीची प्रक्रिया होती ती समजून घेतली तेव्हा लक्षात आलं की अरे ग्रामीण भागामधला शिक्षक इथे पोहोचण्यासाठी त्याला सरळ मार्ग नाहीये. म्हणजे मार्ग निश्चितच आपण ज्याला आपण म्हणू की बाबा माझ्या घरी बसून किंवा माझ्या मुख्याध्यापकांकडून मी काही करू शकतो का, म्हणजे गडचिरोलीमधल्या एखाद्या गावामधनं मी बाबा बालभारती पुण्यामध्ये कसा पोहोचेल. म्हणून आपण ही प्रक्रिया निवड प्रक्रिया ऑनलाईन केली आणि मग शिक्षकांनी मोबाईल वरती ती लिंक भरली आणि आपण पूर्ण महाराष्ट्रातनं तळागाळातलं म्हणजे तळागाळातलं म्हणण्यापेक्षा कोपऱ्यामधला शिक्षक सुद्धा बालभारती कानाकोपऱ्यातला शिक्षक सुद्धा पोहोचू शकला पोहोचला. त्यामुळे माझ्यासाठी त्या खर तर तो माझा पहिलं आपण म्हणू की प्रकल्प होता अधिकारी झाल्यानंतर. आणि त्याला मग खूप छान प्रतिसाद मिळाला, मग कॉन्फिडन्स हळूहळू वाढत गेला. शिक्षण मंत्र्यांनी पूर्ण स्वातंत्र्य दिलं, तृप्ती सारख्या छान धडाडीच्या अधिकारी, ज्योती सारख्या छान शिक्षिका लाभल्या आणि मग ती उमेद वाढत गेली आणि मग तो प्रवास सुरू झाला. नक्कीच. थँक्यू प्राचीताई. हा पुढचा प्रश्न मी ज्योतिताईंना विचारेल. खास करून एक प्राथमिक शिक्षिका किंवा एक माध्यमिक पदवीधर शिक्षिका म्हणून हा प्रश्न तुम्हाला विचारावाचा वाटतोय. आणि संपूर्ण महाराष्ट्रभर एक नवोपक्रमशील शिक्षिका म्हणून तुमचं नाव आहे, तर हे सगळे अनोखे उपक्रम तुम्हाला नेमके सुचतात कसे, हा मला स्वतःला पडलेला एक प्रश्न आहे. खरं तर असं सुचवून असं काही नाही करत, म्हणजे त्या काळाची गरज. जेव्हा आपण वर्गामध्ये असतो ना तर त्या वर्गामध्ये आपल्याला लक्षात येतं मुलांच्या ह्याच्यावरनं की हे याला समजते किंवा ह्याला हे समजते. मग नाही समजत, मग 4 मुलांना समजलं पण 2 मुलांना समजलं नाही, मग का नाही समजत, मग त्याच्यासाठी काही वेगळं केलं पाहिजे का. आणि त्यातूनच आपसूक जेव्हा विचार करतो ना तर आपोआप मार्ग सापडतो आपल्याला. तर मग त्यातून विचार करत जाते आणि हे करत असताना पण पुन्हा आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचा मी जास्त विचार करते की पालकांना किंवा विद्यार्थ्यांना सुद्धा त्रास न होता आनंददायी शिक्षण की ज्यातून अनेक हेतू एकाच वेळी साध्य होतील, असं म्हणजे तो वेळ वगैरे सगळा सत्कारणी लागेल असं विचार करून एखादा उपक्रम काय घेता येईल का, असा विचार म्हणजे सहज येतो तो डोक्यामध्ये. असं काय ठरवावं वगैरे लागत नाही, आपोआप येतं आणि मग तयारी करून तसं शक्यतो 0 बजेट उपक्रम जे आहे उपक्रम राबवण्याचा हा प्रयत्न करते. आता आमच्याकडे दिव्यांग मुलं आहेत, केवळी दिवेला सुद्धा दिव्यांग मुलं होती माझ्या वर्गामध्ये आणि आता दोऱ्याच्या पाडाला आहे, माझ्या वर्गामध्ये नाहीयेत पण माझ्या शाळेमध्ये आहेत. की मग त्या मुलांसाठी मला काय करता येईल का, ती मुलं इतर मुलांसारखी शिकत नाहीयेत. मग त्याच्यामुळे आता कोविडच्या ह्याच्यामध्ये मला बराच वेळ मिळाला तेव्हा मग टॉकिंग टेक्स्टबुक ती जे अंध मुलं जी आहेत ती ब्रेल लिपी जी आहे ती तशी किचकट आहे. आता आपल्याला स्वतः शिक्षकाला ती जमत नाही तर आपण विद्यार्थ्यांना काय, आणि तेवढी साधनं सुद्धा आपल्याकडे उपलब्ध नाही. टॉकिंग टेक्स्टबुकच्या आधारे तो अंध विद्यार्थी ऐकून का होईना ते समजून त्याला थोडाफार तरी म्हणजे अगदीच काय नाही तर थोडाफार तरी त्याचा उपयोग होईल. तर या पद्धतीने म्हणजे मुलांना काय आवडेल, मुलं कशात रमतील आणि त्यातून पुन्हा आपलं जे उद्दिष्ट आहे हे उद्दिष्ट पण साध्य होईल असा तिहेरी विचार करून 0 बजेट मध्ये कसे उपक्रम राबवता येतील असा विचार करताना सहज सुचत. नावच इतकं सुंदर आहे की त्याच्यातला आपोआप समोरच्याला असं वाटतं की ह्यातलं काहीतरी नाविन्य आपल्याला घेता आलं पाहिजे. खरंच खूप सुंदर उपक्रम आहे. पुढचा प्रश्न तृप्तीताईंना विचारेन मी की शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना तुम्ही सहशिक्षिका म्हणून काम करत होतात आणि पण तुमचं स्वप्न वेगळं होतं असं मी
ऐकलं आहे. आणि पण मग नंतर तुम्ही अधिकारी म्हणून पुन्हा शिक्षण क्षेत्रात वळालात, तर मग त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? मला PSI व्हायचं होतं, पोलीस क्षेत्राचं खूप. तुमची पर्सनॅलिटी नक्कीच तशी आहे, शोभणारी त्याला. आणि लहान असताना सिरियल होती उडान नावाची, ती मालिका बघायची. कविता चौधरी ते एक पात्र करायचे आणि तिचा तो गणवे शूज, त्या हातातली काठी, कॅप, इतकं प्रचंड अट्रॅक्शन होत आणि मला स्वप्न पण तेच पडायचे. पण मी मगाशी सांगितलं की माझ्या घरात माझे वडील जे सांगतील ती रिशा. मग वडिलांनी सांगितलं की नाही नाही, मुलींसाठी पोलीसचा जॉब चांगला नाहीये, तू शिक्षिका हो. आणि वडिलांचे साधे सिम्पल लॉजिक होते की जे जगातल्या कुठल्याही वडिलांचे की शिक्षिकेचा जॉब सुरक्षित जॉब, 10 ते 6 नोकरी करा आणि नवरा पटकन मिळेल, हे एक त्यांचं दुसरं लॉजिक होतं की अरे असं ते होऊन जाईल. आणि म्हणून त्याच्यातून त्यांनी त्यांचा विचार करून, आणि मला तेव्हा खूप वाईट वाटलं म्हणजे माझं आता सेट पास झाले मी, फक्त मला DEd ला B+ आहे, बाकी सगळीकडे माझ्या करिअर मध्ये A+ आहे मला पूर्ण ग्रेड. पण DEd एकमेव मी वडिलांवर राग व्यक्त करत बोलू शकत नव्हते त्यांना, पण तरी पण एक अबोला धरून राग व्यक्त करून ते केलं. मला वाटायचं मी नापास होऊन जाईल DEd ला आणि मग मला शिक्षिका नाही व्हावं लागलं. पण त्यांच्या सुदैवाने आणि माझ्या दुर्दैवाने आणि आता माझ्या पण सुदैवाने मी नापास पण नाही झाले तेव्हा. शिक्षिका झाले खूप रडायचे तेव्हा, ग्रामीण संस्कृती अशी कधी पाहिलेली नव्हती, आई वडील दोघ नोकरदार होते आणि हे सगळं खूप वेगळं जग होतं माझ्यासाठी. पण आता मी माझ्या वडिलांची खूप कृतज्ञ आहे की त्यांनी मला शिक्षण क्षेत्राशी माझा परिचय करून दिला, ओळख करून दिली आणि मी आता खूप स्वतःला सुदैवी समजते की मी या क्षेत्रामध्ये आहे आणि खूप काही करता येतं. की मी पोलीस क्षेत्रामध्ये नाही, मी नंतर PSI ची पण परीक्षा पास झाली, प्री पास झाली, मेन्स पास झाली, MPSC चालूच होती माझी, 2 वेळा डेप्युटी कलेक्टरची परीक्षा पास झाली, थोडक्यात थोडक्यात चान्स गेले. आणि PSI मी हाईट मध्ये गेले म्हणजे जेव्हा प्री पास, मेन्स पास आणि ग्राउंड करताना वजन उंची बघतात तर ते उंचीमध्ये मला कट करून टाकलं. म्हटलं बरं झालं, ते पळून बिळून बाजून उंचीमध्ये कट केलं आणि जे ते हुकून गेलं ते हुकून गेलं. पण आज खूप मी समाधानी, आनंदी आणि ज्या खऱ्या अर्थाने की मेड फॉर दिस डिपार्टमेंट की या टाईप, हेच माझ्यासाठी आहे. आणि माझ्या वडिलांचा निर्णय किती दूरदृष्टीचा होता, किती योग्य होता, हे मला आता क्षणोक्षणी पावलोपावली ते पटतं आणि त्यामुळे त्यांची खूप कृतज्ञ आहे मी. नक्कीच, तुम्ही जशा सुदैवी आहात तसंच आम्ही देखील सुदैवी आहोत असं आम्ही म्हणू शकतो. कारण एवढी डॅशिंग आणि एवढी कर्तव्य तत्पर अधिकारी आम्हाला मिळत आहे, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळत आहे. पण याला लागूनच असा एक प्रश्न आहे की तुमच्या घराचा म्हणजे आपला एक कौटुंबिक जबाबदारी म्हणतो किंवा कौटुंबिक पाठबळ म्हणतो, तर आज तुम्ही अधिकारी पदावर काम करत असताना तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी किंवा तुम्हाला पाठिंबा कसा मिळतो या सगळ्यामध्ये? खूप छान, घरामध्ये आमच्या वातावरण खूप मोकळं आहे, आई वडिलांकडे पण आणि आता माझ्या घरात मी, माझे मिस्टर, माझा मुलगा, आम्ही तिघे आहोत. तर घरात असं कधीच बंधन नव्हतं की असंच केलं पाहिजे, हेच घातलं पाहिजे असं आत्ता पण नाहीये माझ्याकडे. इव्हन माझे मित्र पण माझ्या घरामध्ये मित्र म्हणूनच येतात, ते काही असं मानलेला भाऊ बिऊ असा प्रकार आमच्याकडे नाहीये. म्हणजे ते इतकं मोकळीकता आहे, तो सपोर्ट आहे. अधिकारी म्हणून व्हायच्या अगोदर कवयित्री म्हणून मी तेव्हा खूप त्याच्यामध्ये झोपून देऊन होते, म्हणजे महाराष्ट्राला ती पण एक ओळख आहे कवयित्री म्हणून. कवी संमेलन करून रात्री 2:30-3 कधी यायचे. पण असं घरात ते माझ्या कधी बंधन तेव्हाही नव्हतं, आताही नाही, तो मोकळेपणा आहे. आणि ज्याला खऱ्या अर्थानं आपण पुरोगामित्व म्हणून ते सगळं घरामध्ये आहे, त्यामुळे तो एक छान. आणि घर आपल्या पाठीमागं असणं, बळ द्यायला, सपोर्ट द्यायला, तर ते माझ्यासाठी सदैव आहे. ते कधी माझ्या कामाच्या ठिकाणी पण त्यांचा मला डिस्टर्ब नाही झाला की मिस्टर आलेत आणि ऑफिसमध्ये बसलेत विनाकारण आणि मग तू कुठेच गेली काय, हे असले बिलकुल भानगडी नाही. त्यामुळेच इतकं मोकळेपणाने आणि इतके छानपणे काम करू शकले. माझं DEd असताना, चालू असताना, सेकंड इयरला असतानाच लग्न झालं, जसं माझ्या वडिलांच्या लॉजिक आणि सेम प्रोफेशन, मिस्टर प्राध्यापक आहेत, लग्न झालं, मुलगाही झाला मग मला. पण मला आता त्याचा असा फायदा होतो की तेव्हा लवकर मुलगा होऊन गेला, त्यामुळे आता इतका प्रॉपर मोठा झालाय, त्यामुळे त्याच्या सांभाळण्याची आता जबाबदारी नाहीये, मोकळेपणाने आता फिरू शकतोय. माझ्या अनेक मैत्रिणींची मुलं आता छोटी आहेत, तर त्या मुलांमध्ये अडकून आहेत. म्हणजे काही गोष्टी त्यावेळी खूप वाईट वाटत असतात की इतक्या लवकर जमून आलं सगळं, पण आता मोकळेपणाने मी तेवढ्यासाठीच काम करू शकते की त्याच्या जबाबदाऱ्यातून. एकच मुलगा आहे, पटकन तो पण आता मोठा झालाय आणि तो आता बरोबरी करू शकतोय मोकळेपणाने. म्हणतो ना आपण की घरासाठी, म्हणजे आपण घरासाठी आणि घर आपल्या पाठी,
तसा एक पाठिंबा तुमच्या घराचाही तुम्हाला आहे आणि म्हणूनच तुम्ही देखील 100% एवढे यशस्वी होत आहात असं म्हणू शकतो. घर आपलं नेहमी ऊर्जास्थान असतं आपल्या. येस येस नक्कीच नक्कीच. प्राचीताई तुम्हाला पुढचा प्रश्न आहे की मूल स्वतःहून काहीतरी करू शकतं आणि पण मग मूल घडवताना किंवा विद्यार्थी घडवताना आपली भूमिका नेमकी कशी असली पाहिजे, म्हणजे शिक्षक म्हणून जेव्हा तुम्ही विचार कराल तर ती भूमिका आपली काय असायला हवी? मला असं वाटतं की याच्यामध्ये आपण मुळात आधी भेद केला पाहिजे. म्हणजे माणसाचं मूल आहे तर ते नक्कीच स्वतःच एक व्यक्तिमत्व घेऊन जन्माला आलेलं आहे हे 100% सत्य आहे. पण त्याच वेळेस माणसाच्या मुलांना माणूस म्हणून घडवण्यासाठी संस्कार करावे लागतात. म्हणजे माणसाचं मूल म्हणून माणसाचं मूल म्हणून वाढणारच आहे. त्यामुळे माणूस पण त्याचं जे आहे ना ते कशाने घडतं तर ते संस्कार. बघा तो दिसायला माणूस म्हणूनच आहे, त्याचं व्यक्तित्व बदलणार नाहीये. पण संस्कार ही गोष्टच अशी आहे की मग ते बुद्धीवर करणारे संस्कार असू देत, मनावर होणारे संस्कार असू देत, आचारावर होणारे संस्कार असू देत, याने त्याचं माणूस पण घडतं. आणि त्या अर्थाने मला नेहमी असं वाटतं की शिक्षकांची ती भूमिका आहे. म्हणजे थोडी गल्लत कुठे झाली आहे ते मी सांगते. जेव्हा आपण रचनावादाकडे गेलो गल्लत अशी झाली की मूल स्वतःहून शिकतं तर बेरीज वजाबाकी संकल्पना अभ्यास विषय हे तो उपजत घेऊन आलेला आहे. तो स्वतः फॉर्म करत जाणारे ज्ञान रचत जाणारे त्यामुळे तो आपला आपला शिकत जाणारे. पण आपला आपला शिकणं याचा अर्थ त्याला माणूस म्हणून घडवताना संस्कार करायची गरज नाही, आपले आपले संस्कार घेऊन जाईल असं नाही. त्यामुळे शिकणं हे आपसूक घडतं पण संस्कार हे करायला लागतात. आणि हे दोन भेद जर आज शिक्षकांनी समजून घेतले तर आपल्याला संस्कारांची शिदोरी मुलांना द्यायची आहे हे मी पक्क मनामध्ये ठरवलं होतं आणि सर्वतोपरी प्रयत्न केला. त्यामुळे आपल्याला तुझं हे उत्तर बोल बोल तुमचं हे उत्तर नक्कीच सगळ्या प्रेक्षकांना आपलंसं वाटणार असंच आहे कारण प्रत्येक जण यातून जातो. ज्योतिताई सगळ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की राष्ट्रपती पुरस्कार मिळाल्यानंतरची तुमची भावना काय होती, किंवा असं म्हणूयात की म्हणजे त्याला लागूनच असं विचारता येईल सगळ्या प्रेक्षकांच्या भावना अशा आहेत की काय म्हणू त्याला पुरस्कारासाठी शिक्षक की शिक्षकासाठी पुरस्कार किंवा कामासाठी पुरस्कार असं. खर तर प्राचीताईंच्या समोर हा प्रश्न विचारला हा खूप छान म्हणजे योगायोग म्हणता येईल ह्या कार्यक्रमाचा. मला आठवत आहे की पुरस्कार जो डिक्लेअर झाला तो ऍक्च्युली मेल वगैरे काहीच आले नव्हते माझ्या वेळेला, तर त्यांनी स्पीड पोस्ट पाठवलं होतं शाळेच्या नावाने. आणि माझी मी तेव्हा भिवंडीमध्ये केवणी दिवेच्या शाळेमध्ये होते की जिथे पोस्टमन येतच नाही. आणि मला मोठा काही लोकांच्या मला फोन आले की आम्हाला लेटर आलं पुरस्कार मिळाला म्हणून. आणि मी त्यावेळेला माझ्या बहिणीकडे गणपतीसाठी गेले होते आणि मी इथे म्हणजे घरी नव्हते. मग दुसऱ्या दिवशीच मी घरी आले आणि ह्यांना म्हटलं की आओ म्हटलं आमच्या केमणी दिवेत काय पोस्टमन जात नाही म्हटलं आणि शाळेच्या ह्याच्यावर लेट मला काहीच माहिती नव्हतं मला पुरस्कार मिळाला आहे नाही मिळाला. म्हटलं लेटर लोकांना गेलेत म्हटलं आपलं आहे का आपण बघूया पोस्टात जाऊन. पोस्ट होतं काल्हेर. तर मग हे म्हणाले ठीक आहे मी काल्हेरला जातो. आपल्या शाळांना सुट्टी होती त्यावेळेला ते काल्हेरमध्ये घेतले. शोधलं त्यांना ते लेटर मिळालं आणि त्यांनी मला पहिला फोन केला. मला आठवतं मी देखील पहिला फोन माझी आई विक्रम सर आणि प्राचीन मॅडम. वा 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 म्हणजे मला सांगायला अभिमान वाटेल हा की मी प्राची मॅडमला आधी फोन केला की मॅडम मला पुरस्कार मिळाला म्हणून. आणि मी खरंच या व्यासपीठावर त्यांचा धन्यवाद मानेल की त्यांनी ऑनलाईन जे केलंय ना सगळं ते खूप छान आहे की त्याच्यामुळे सामान्य जो शिक्षक आहे की त्याचा कोणीच वाली नाही. हो हो पण त्याच्यामध्ये जर योग्यता असेल तर तो तिथपर्यंत जाऊ शकतो खूप चांगला बदल हा शिक्षण क्षेत्रामध्ये झालेला आहे. नाहीतर मग जर आपली जी पारंपरिक पद्धती बघितली ना तर तिथे काय होतं सामान्य शिक्षकांना तेवढासा वाव मिळत नाही कुठे ना कुठे काहीतरी कुरपडणार. त्याच्यामुळे हे ऑनलाईन सिस्टीम खूप छान आहे
आणि काम करत गेला पुरस्कार हा काय काय तुमच्या एका किंवा दोन वर्षाच्या कामावर मिळत नसतो. तुमचं संपूर्ण सेवेमध्ये तुम्ही केलेलं जे योगदान आहे त्याचं ते फळ आहे. हा तर त्याच्यामुळे मला काय म्हणायचंय पुरस्काराच्या शक्यतो मागे लागूच नाही. तुम्ही जर काम करत गेलात ना तर ऑनलाईन प्रोसेस मध्ये ते जे प्रश्न असतात ना त्या सगळ्या प्रश्नांमध्ये तुम्ही बसता पण तुम्ही काम केलं पाहिजे आणि सर्वांगाने. पुन्हा असं नाही की माझं फक्त टेक्नोमध्येच काम आहे असं पण आपण फक्त एखाद्या मी समजा शिक्षिका आहे मी जर सगळे विषय माझ्या विद्यार्थ्यांना शिकवते सगळे विषय जर मी शिकवते तर मला त्या सगळ्या विषयाचं नॉलेज असलंच पाहिजे जेवढं शिकवतं तेवढं. त्याच्यामध्ये मला वेगवेगळ्या प्रत्येक विषयामध्ये काय करता येईल जर मी सगळे विषय शिकवते. विषय समजा एकाच असेल तर एका विषयाचं ठीक आहे पण जर सगळे विषय शिकवते तर सगळ्या विषयांना मला जास्तीत जास्त न्याय कसा देता येईल. पाची पोटं सारखी नसतात सगळ्यांची कल्पकता सगळ्यांची बुद्धी सारखी नसते पण मला काय करता येईल हा जेव्हा आपण विचार करतो ना तेव्हा नक्कीच आपल्याला सुचत जातं. आणि मग हे सगळं जे केलेलं आपल्याला काम असतं हे काम त्याच्यामध्ये फक्त जस्ट मांडायचं असतं आपल्याला काहीच धावपळ करायला लागत नाही. आपोआप म्हणजे अलगच पुरस्कार मला मिळालाय शासनाचा अगदी काहीही न करता काहीही न करता अगदी अलगत पुरस्कार जो आहे हा मिळालेला आहे. तर मला सगळ्यात महत्वाचं आहे आणि कामाने पुरस्कार हे मिळतात तुमची ओळखच वेगळी निर्माण होते. आणि विद्यार्थी मिळायला हवा तीच योजना होती कारण तो आपणच समोरून दिला गेला पाहिजे हीच भावना होती त्याच्या मागे. बरोबर आपण काम केलं ते म्हणतो ना आपण काम केलं की आपोआप प्रसिद्धी किंवा हे मागे येत राहतं तसं तशी गोष्ट आहे असं म्हणू शकतो आपण. आम्हाला आवड विचार म्हणजे जाणून घ्यायला आवडेल तृप्ती मॅडम कडून की म्हणजे एक अधिकारी म्हणून काम करत असताना आता किंवा जेव्हा नवीन तुम्ही जॉईन झालात तर त्यावेळेस तुम्हाला कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागलं? अधिकारी म्हणून मी माजलगाव मध्ये बीड जिल्ह्यातल्या मला वाटतं शेवटची पोस्टिंग दोनच जागा राहिलं त्या तेव्हा लातूर आणि माजलगाव आणि मला माजलगाव मिळालं बीड मधलं. मला आजही आठवतं की मी 24 ऑगस्ट 2011 ला जॉईन झाले आणि 23 ऑगस्टला मी त्या ऑफिसच्या बाहेर ऑफिस कसं आहे बघायला गेले होते. ते टिपिकल ऑफिस होतं एकदम शासकीय ऑफिस सगळीकडून पान खाल्ल्याचा वास येत होता फुंकलेलं होतं खूप ठिकाणी ते भिंती वगैरे अशा चित्रविचित्र रंग उडालेला असं सगळं याच्यामध्ये आणि मला असं लक्षात आलं की अरे या आपण इथे खूप काही करू शकतो आणि मी खूप तसं दूरावस्थेतलं ऑफिस बघून खूप खुश झाले होते की आपण इथं पहिली अधिकारी असेल हो आणि मी ज्या दिवशी पहिल्या खुर्चीवर अधिकारी म्हणून बसले तर लाकडी खुर्ची होती टिपिकल त्याचा एक हात सुद्धा असा तो निघून गेलेला होता असं म्हणजे तो म्हणजे पिक्चर मध्ये दाखवतात ना सेम त्या टाइप मध्ये. आणि मग तसे चॅलेंजेस खूप होते आणि मग शाळांचे चॅलेंजेस होते. मग मी ठरवलं की आपलं ऑफिसला आपण अगोदर शिस्त लावूयात ऑफिसमध्ये काही गोष्टी करूया म्हणजे मग आपल्याला शिक्षकांना सांगता येईल. तर त्या काळी 2011 मी माजलगावमध्ये 2.5 ते 3 लाखाचा ऑफिससाठीचा लोकसहभाग म्हणजे इव्हन ऑफिसला रंग देणं 24 आवर पाणी पहिली वेबसाईट तयार केली ज्याला गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा बेस्ट वेब पोर्टलचा अवॉर्ड मिळाला. दप्तरातल्या कविता पहिलं जिल्हा परिषद विद्यार्थ्यांचं पुस्तक वायफाय 24 आवर एक जणांनी आम्हाला ते पाण्याचा बोर मारून दिला एक जणाने त्याचं मशीन टाकून दिली एक जणांनी 50 खुर्च्या पोडियम दिले टेबल दिले खुर्च्या दिल्या म्हणजे आणि अद्यावत सर्व दृष्टीने ते ऑफिस आम्ही आम्हाला स्वतःला गणवेश करून घेतले अशी सगळी शिस्त आम्ही लावली आणि मग शाळांना सांगितलं की तुम्ही आता या पद्धतीने करा आणि मग शाळा पण त्या धर्तीवर. पण काम करताना चॅलेंजेस असतात एकतर महिला म्हणून बसताना पहिली महिला अधिकारी मी तिथली होते बीड जिल्ह्यातल्या माजलगाव मधली महिला शिक्षण अधिकारी पहिली मी होते. इवन लातूरला पण पहिली महिला गट शिक्षण अधिकारी मी होते आणि आता माध्यमिकला पण पहिली माध्यमिक उपशिक्षण अधिकारी मीच आहे तिथे. म्हणजे असं ते पहिलं पण अजून पण आपण इतक्या पुढे आलो ते पहिलं पण अजून तुटत नाहीयेत बघा आणि आपण 50% महिला आल्यात पण अजूनही आपण काही ठिकाणी आपणच पहिले आहोत म्हणजे अजून खूप मोठा पल्ला आपल्याला गाठायचा आहे. सावित्रीबाई फुलेच्या जयंतीच्या निमित्ताने मला वाटतं की आपल्याला अजून खूप पुढे जायचंय सगळ्यांना. पण एक महिलाच्या हाताखाली काम करायचं मग यांना जमेल की नाही मग ते दौरे कशा करतील इथून प्रश्न होते सगळे. पण त्या सगळ्या गोष्टी करून दाखवल्या गाडी घेतली स्वतःची म्हटलं दुसऱ्याच्या गाडीत पण नाही जायचं कारण त्याच्या चुकीच्या चर्चा आणि मग चुकीचं काहीतरी होत राहतं काम राहतं बाजूला आणि बाकीच्याच गोष्टी होत राहतात मग त्यामुळे गाडी घेतली स्वतःमध्ये सगळ्या गोष्टी करणे शाळा भेटी करणे
आणि रात्री 8 वाजले 9 वाजले तरी झिरो पेंडन्सीनी मी जिथं पण काम केलं, मी मारलगावला काम केलं, भूमला काम केलं, लातूरला काम केलं, पेंडन्सी कधीच नाही ठेवली, शिक्षकांचे प्रश्न कधीच पेंडन्स, कारण मी स्वतः जिल्हा परिषद शिक्षिका म्हणून काम केलेलं होतं, ती जाणीव होती, शिक्षकांचे छोटे छोटे प्रश्न असतात ते माहिती होतं, त्यामुळे ते बसतानाच खुर्चीत ठरवलं होतं की आपण हे व्यवस्थित करायचं, कारण शिक्षकाचा एक प्रश्न ऑफिसमध्ये अडला की तिथे विद्यार्थ्यांचं नुकसान होतं, त्यामुळे त्याचं लक्ष ऑफिसमध्ये नाही राहिलं पाहिजे, त्याने पूर्ण लक्ष त्याचं शाळेत मुलांजवळ राहिलं पाहिजे, त्याने आनंदाने शिकवलं पाहिजे, त्यामुळे इथं एकही काम त्यांचं अडवायचं नाही हे धरून त्या खुर्चीवर बसले, आणि ते तो संकल्प मी प्राणपणाने जपला आणि तो अजूनही जपत आहे, त्याच्या अर्थात खूप चांगले आउटपुट्स पण मला अनुभवायला मिळाले. त्यावरच येते की आज आजची जी परिस्थिती आहे कोविडची, तर ऑनलाईन शिक्षणाच्या बाबतीत तुम्ही काय सांगाल, किंवा सध्या लातूरमध्ये काही असा वेगळा उपक्रम तुमच्या पंचायत समिती अंडर घेतला जात आहे का, कि त्याच सगळ्या महाराष्ट्राला म्हणजे परिचय होईल त्या उपक्रमाचा? मी आता माध्यमिक उपशिक्षण अधिकारी आहे, आता तालुक्याला नाहीये, पण तरी पण आम्ही माध्यमिक विद्यार्थ्यांसाठी माध्यमिक शिक्षकांचे ऑनलाईन क्लासेस आम्ही घेतले, आणि मला वाटतं आता शाळा जेव्हा पण सुरू झाल्या तेव्हा 80% शाळा लातूर जिल्ह्यामध्ये चालू झालेल्या आहेत, 9वी ते 12वीचे पण जे वर्ग चालू झालेले आहेत आपल्याकडे, त्याच्यामध्ये आम्ही चांगलं प्लॅनिंग करून त्या कोविड काळात पण आम्ही सगळ्या शिक्षकांशी माध्यमिक शिक्षकांशी संपर्कात होतो, सातत्याने त्यांच्याशी चर्चा करणं, त्यांच्याशी बोलणं, त्यांना पण मोटिवेट ठेवणं, आणि काय पद्धतीने मुलांपर्यंत पोहोचायचं याचं पण आम्ही खूप मायक्रो प्लॅनिंग आमचे शिक्षणाधिकारी आणि आम्ही सगळ्यांनी मिळून केलं, आणि कोविड काळात पण ऑनलाईनला मर्यादा आहेत, खूप सगळीकडे रेंज नाहीये अर्थात, माझंही स्पष्ट होत आहे की याच्यामुळे खूप सारी विषमता पण आपण अनुभवतो आहोत, त्याची खूप जाणीव पण आहे आणि वाईट पण वाटतं, की आपण अधिकारी म्हणून किंवा शिक्षक म्हणून पेक्षा मी कार्यकर्ता म्हणून खूप या गोष्टींकडे बघत असते, की सगळ्या लोकांना सगळ्या शेवटच्या मुलापर्यंत सगळ्यांना न्याय मिळणं खूप आवश्यक आहे, त्या काही गोष्टी ऑनलाईन शिक्षणामुळे राहून गेल्या किंवा ती विषमता आली आपण जातात, पण काही हरकत नाही, काही विद्यार्थ्यांपर्यंत तरी आपण ऑनलाईन पोहोचू शकलो, नंतर आम्ही शिक्षकांना सांगितलं होतं की ज्यांच्यापर्यंत आपण जाऊ शकू फिजिकली सगळ्या कोविड नियमांचं पालन करून, तर त्यांच्यापर्यंत पोहोचणं असेल, आणि हे प्रश्न सगळ्या महाराष्ट्रभरच आले, तर मला वाटतं या निमित्ताने पण आपल्या ऑनलाईन शिक्षण मधल्या काळात जे आपण डिजिटल शाळांचा प्रयोग केला प्राचीन, त्याचा खूप चांगला उपयोग आपल्याला कोविडमध्ये आपल्याला तो झाला, आणि आपण मग मोबाईल डिजिटल शाळा केल्या, आपण स्क्रीन्स लावले, लॅपटॉप वगैरे सगळ्या गोष्टी केल्या, म्हणजे ते मोबाईलचा सुद्धा इतका छान उपयोग आता आपल्याला करता आला, मधल्या काळात आपण जे शिक्षकांच्या तंत्रज्ञानाचे ट्रेनिंग घेतले ते सगळं कोविडमध्ये उपयोगाला आलं, आणि मला वाटतं खूप चांगलं महाराष्ट्रामध्ये शिक्षणामध्ये ते काम एक खूप चांगल्या पद्धतीने झालं. खरं तर कोविडने आपल्याला शैक्षणिक क्रांती दिली असं आपण म्हणू शकतो, एक त्याची सुरुवात तरी झाली आपल्या सगळ्यांमध्ये. नक्कीच नक्कीच, प्राचीताई आम्हाला सगळ्या कोविडच्या अगोदरच झाली होती, पण त्या पूर्वीच्या क्रांतीचा उपयोग त्याचा उपयोग, येस 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 उपयोग, म्हणजे प्रत्येक शिक्षकांनी ह्याचा विचार केला की नाही कुठेतरी मला पोहोचता आलं पाहिजे माझ्या मुलांपर्यंत, नाही 100% पण किमान मी त्यातल्या 10% जरी पोहोचलो तरी खूप आहे. प्राचीताई तुम्हाला विचारायला आवडेल किंवा आम्हा सगळ्या प्रेक्षकांना जाणून घ्यायला आवडेल की तत्कालीन शिक्षण मंत्र्यांसोबत तुम्ही काम केलं तर तो तुमचा अनुभव कसा होता, आणि प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राविषयी तुम्ही आम्हा सगळ्यांना काय सांगाल? खरं सांगू तर शिक्षण मंत्री, मला असं वाटतं की कळणारे शिक्षण मंत्री, म्हणजे मी त्यांचं नेहमी वर्णन असं करायचं की शिक्षण मंत्री होणं नक्कीच खातं मिळतं आणि मग तो मंत्री ते मंत्रीपद सांभाळतो, पण स्वतः त्यांनी विद्यार्थी म्हणजे अखिल भारतीय विद्यार्थी परिषद या संस्थेमध्ये काम केलं होतं, त्यामुळे विद्यार्थ्यांच्या प्रश्नांची त्यांना जाण असल्यामुळे शिक्षण क्षेत्रांमधल्या प्रश्नांची त्यांना जाण खूप छान होती, आणि मला त्यांनी असं सांगितलं होतं की जेव्हा मी म्हटलं होतं की कुठून कामाला सुरुवात करायची, तेव्हा मला त्यांनी सोपं गणित सांगितलं होतं की शिक्षिका म्हणून तुला काय खुपत होतं ते सगळं लिहून काढ, ते सुधारायचा प्रयत्न कर. सो हे जे कळणं आहे की शिक्षकाला काहीतरी खुपत असणार आणि ते खुपणारच गोष्टी आपल्याला दुरुस्त करायच्या आहेत, आणि त्याच म्हणजे शिक्षकांना खुपणं किती चांगलं असतं हे तुमच्या उदाहरणावरून सगळ्यांना आता कळलं असेल की प्रत्येकाला काहीतरी खुपू द्या. नक्की, आणि त्यात मी त्यांना मानते की पहिल्यांदा त्यांना असं वाटलं की ऍक्च्युअल फील्ड वर्कवर शिक्षिका म्हणून ज्यांनी काम केलंय
तिला आपण ओएसडी म्हणून आणलं तर आपल्याला चांगला उपयोग होईल. आणि दुसरा प्रश्न जो आहे तर त्यात आम्ही तो विचार केलेला होता की शेवटच्या मुलापर्यंत कसं पोहोचता येईल. आणि म्हणून नंदकुमार सर आपले माजी सचिव होते आणि म्हणजे मंत्री महोदय होते आणि मी त्यामुळे तो जो एक एजन्सीपणा आमच्या विचारांमध्ये होता आणि स्वतः मंत्री महोदयांनी प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राची ओळ वाचून आम्ही तो स्क्रीनवर लावून जी आर वाचलेला होता आणि क्रांतिकारी जी आर कारण 36 पानी जी आर वाचायची महाराष्ट्राला. मला आठवतंय की जी आर चं प्रशिक्षण झालेलं तो पहिलाच जी आर असेल. अगदी खरं आहे कारण जी आर तो असा होता की पहिला शैक्षणिक जी आर होता. म्हणजे आतापर्यंतचे जी आर हे शिक्षकांसाठी नियमावली सांगण्यासाठी बदल्यांसाठी किंवा इतर काही कारणांसाठी होत होते. तर हा आपण कसं शिकवायचं आणि काय पद्धतीने शिकवलं तर आपण पुढे जाऊ शकतो असं सांगणारा तो पहिला जी आर होता. माजी सचिव नंदकुमार सरांनी तर त्यासाठी अतोनात कष्ट घेतलेले होते. शिक्षण मंत्र्यांनी ते एक ध्येय 5 वर्षाचं आपलं असलं पाहिजे असं आम्हाला सांगितलं होतं. मग आपण कार्य म्हणजे सर्व अधिकाऱ्यांचं पण शैक्षणिक प्रशिक्षण असं त्या काळात पहिल्यांदा झालं. आणि मग त्या जी आर ची जी प्रशिक्षण झाली ती तालुका पातळीपासून आपण ज्याला बीओ म्हणतो म्हणजे ब्लॉक ऑफिसर ते बीओ मग आपले डायटचे प्राचार्य असतील तर शिक्षक असतील पालक आपली एसएमसी या सगळ्यांनी मिळून मला असं वाटतं म्हणून तो खऱ्या अर्थाने आज जे तृप्ती आता म्हणाल ना जे पेरलं ते आता कोविड काळामध्ये आपल्याला उगवताना दिसलं. मग त्यात जो क्रांतिकारक निर्णय होता त्या जियाचं एकच छोटं वैशिष्ट्य फक्त सांगून सांगते की सर्वांनी विचार होता. म्हणजे जेव्हा असं म्हटलं आम्ही की शाळा प्रगत झाल्या पाहिजे तेव्हा आम्हाला जेव्हा लक्षात आलं की मोबाईल जर शिक्षकाला वर्गामध्ये नेऊ दिला तरच तो होणार आहे आणि हा धाडसी निर्णय होता. पण शिक्षण मंत्री इतके ठाम होते ते म्हणाले होते की माझा शिक्षक खोटा नाही तो वर्गामध्ये कधीही मोबाईलचा चुकीचा वापर करणार नाही आणि माझा माझ्या शिक्षकांवर विश्वास आहे त्यांचं कायम वाक्य असायचं. म्हणून आज जी मोबाईलची क्रांती वर्गामध्ये आपल्याला दिसते क्यूआर कोड असेल किंवा मोबाईलद्वारे शिक्षण पद्धती ऑनलाईन असेल तर तो धाडसी निर्णय आपण 2015 साठी जी आर काढला तर प्रगत शैक्षणिकला पूरक आपण जी आर काढत गेलो म्हणून तो यशस्वी झाला आणि तशी प्रशिक्षण केली म्हणून तो यशस्वी झाला. येस येस नक्कीच. आणि याला लागूनच एक प्रश्न प्रेक्षकांकडनं येतोय की शिक्षणाची वारी हा एक अनोखा उपक्रम त्यावेळेस राबवला गेला तर त्याविषयी तुम्ही काय सांगाल. त्याविषयी गंमत अशी झाली की एकदा मी आणि शिक्षण मंत्री बोरिवली पासून चर्चगेट पर्यंत प्रवास करत होतो. आमच्या गोरेगावला नेस्को म्हणून खूप मोठं ज्याला आपण म्हणतो की विविध प्रकारची प्रदर्शनं लागण्याचं एक केंद्र आहे. मला सहज प्रश्न विचारला इथे कोणाकोणाची हे लागतात प्रदर्शन तर मी म्हटलं की कसलीही लागतात वेगवेगळ्या पद्धतीच्या कंपनीज असतात त्यांच्या विविध प्रोडक्टची वगैरे लागतात तर म्हणजे शिक्षकांचं असं प्रशिक्षण प्रदर्शन लागलं पाहिजे. तर तेव्हा मला प्रश्न पडला की शिक्षकांचं कसं प्रदर्शन लावता येईल आणि मधल्या 3-4 काळ म्हणजे महिन्यांमध्ये जेव्हा महाराष्ट्रात प्रवास केला तेव्हा मला असं लक्षात आलं की तृप्तीताई सारखे अधिकारी आहेत त्यांनी खाली शाळांमध्ये खूप विविध प्रयोग केलेले आहेत. ज्योतिताई सारखे अनेक शिक्षक आहेत की जे प्रयोग करत आहेत. मग हे प्रयोग जर आपण पूर्ण महाराष्ट्रात पोहोचवले मग त्यांना म्हटलं की हे प्रयोग मला पोहोचवायचे ते म्हणाले तेच प्रदर्शन आहे. आणि मग त्यांनी असं पुढे सांगितलं होतं की वारीला जायची ओढ महाराष्ट्रातल्या प्रत्येक वारकऱ्याला पण पांडुरंगाच्या दारात तर तुझ्या शिक्षणाच्या वारीमध्ये ती ओढ दरवर्षी यायची निर्माण झाली पाहिजे इतकी वारी यशस्वी करा. मग आपण नियोजन केलं आणि आपण 17 ठिकाणी महाराष्ट्रामध्ये वारी केली. खूप छान. तो एक अनुभव अगदीच निराळा होता आम्हा सगळ्यांसाठी. तृप्तीताईंना विचारायला आवडेल प्रेक्षकांना सुद्धा जाणून घ्यायला आवडेल की दप्तरातील कविता हा जो काही अनुभव होता आणि महाराष्ट्रातील पहिला तो एक काव्यसंग्रह निर्माण झालेला तर त्याबद्दल तुम्ही काय सांगाल. माजलगावलाच तो आमचा प्रयोग झाला. मला शाळा भेटी खूप आवडतो म्हणजे तेव्हाही आवडायचे आताही खूप शाळा भेटी करते मी. आणि माजलगाव तालुक्यातल्या असं जिल्हा परिषद शाळांना भेटी करत होते. सादोळा नावाची एक शाळा आहे त्या शाळेत शिक्षक धडा शिकवत होते 6वीला तेव्हा मंगल आठलेकरांचा धडा होता लिहिण्याला पर्याय काय म्हणून. मी तोच धागा पकडला आणि मुलांशी चर्चा करायला सुरुवात केली. ग्रामीण भागातली मुलं आणि आपल्या डोक्यात असलं की या मुलांना काही कळेल की नाही येतं की नाही असं काही गृहितक चुकीची डोक्यात धरून आपण मुलांशी बोलायला सुरुवात करतो. मी एक्झॅक्टली तसं चुकीचं आणि तेव्हा पीएसएम नव्हतं मूल समजून घेताना आणि तसंच चुकीचं गृहितक डोक्यात ठेवून मुलांशी बोलायला सुरुवात केली.
आणि मुलांना मी सहज बोलता बोलता प्रश्न विचारला की तुम्हाला धडा आणि कविता यातला फरक माहिती का, आणि कांट बिलीव मुलांनी इतकी सुंदर उत्तरं दिली की धडा म्हणजे काय, कविता म्हणजे कशाला काय म्हणायचं. आणि मला तेव्हा क्लिक झालं की मुलांना कविता खूप चांगलं माहितीये, धडा आणि कविता मधला फरक माहितीये मुलांना. मग मी मुलांना तिथे सहज बोलता बोलता म्हटलं की तुम्ही लिहाल का कविता, तर मुलं म्हटलं आम्ही लिहू मॅडम. मग मी ऑफिसमध्ये आले दुसऱ्या दिवशी आणि म्हटलं आपण असं प्रयोग करूयात. मग शिक्षकांचा मला अगोदर विरोध झाला की मॅम आम्हाला माहिती नाहीये, तुम्ही आम्हाला अगोदर प्रशिक्षण द्या कविता लेखन कसं करायचं, आणि मग आम्ही ते विद्यार्थ्यांचं घेऊ मग कविता लेखन करून घेऊ. मी त्यांना म्हटलं असं काही करायचं नाही, म्हटलं तुम्हाला पण माहिती सगळेच कवी नसतात, त्यामुळे काही चार दोन शिक्षक फक्त कविता लिहिणार आहे. आपण म्हटलं त्यांना जे कविता आहे त्यांना प्रारूप माहितीये कवितेचं, कविता कशाला म्हणायचं, म्हणजे त्याचं ते गेयता किंवा अल्पाक्षरित्व, हे त्याचे नियम त्या एका शाळेतल्या मुलांवरून मला लक्षात आलं की मुलांना हे कळतंय धडा आणि कवितेतला फरक. शिक्षकांना म्हटलं काही ट्रेनिंग नको काही नको, तुम्ही फक्त मुलांना सांगा की तुला आवडेल त्या विषयावर तू कविता लिहून दे आणि फक्त लिहिलेल्या कविता माझ्यापर्यंत ऑफिसपर्यंत आणून द्या. मग शिक्षकांचा पण ताण कमी झाला की मग ते प्रशिक्षण वगैरे आम्ही असं काही नाही केलं, मुलांना लिहायला लावलं. त्यातल्या अनेक कविता मुलांनी कना कविता उदाहरणार्थ कुसुमाग्रजांची कोणी मग कविता आपल्या नावावर अशा पण काही कविता आम्हाला, ज्या कविता आम्हाला असल जाणवल्या की या मुलांनी लिहिलेल्या आहेत. मग त्या आम्ही 180 और अशा समथिंग कविता आल्या होत्या त्या सगळ्या बाजूला करून मग त्यातल्या 81 कविता पुन्हा अजून मायक्रो प्लॅनिंग माजलगावचे प्रभाकर साळेगावकर सर इतर काही साहित्यिक त्यांची मदत घेऊन फमू शिंदे सरांनी मदत केली आणि मग ते सुंदर दप्तरातल्या कविता त्याचं नाव काय छान ठेवायचं, कारण जिल्हा प्रशासन आहे. आणि मग ते मुलांच्या दप्तरातून दप्तर म्हणजे मुलांचं भाविश्व आणि मग त्या भाविश्वातून सगळ्या आलेल्या कविता, म्हणून मग आम्ही दप्तरातल्या कविता हे महाराष्ट्रातलं पहिलं पुस्तक आणि ते खूप छान वाटलं मला. आजही त्याची खूप चांगली नोंद महाराष्ट्रामध्ये, नंतर खूप पुस्तक आली खूप ठिकाणी नावावर आहे. नक्कीच नक्कीच या कामाचं खूप समाधान आहे. काय समाधान, मला असं वाटतं की तुमच्यात लपलेली ती कवयित्री आहे किंवा जो तो साहित्यिक आहे की त्यामुळे हे सगळं मुलांकडनं तुम्ही बाहेर काढू शकलात. एम आय राईट मॅम? थोडस एक छोटीशी पहिली ओळख कवयित्री म्हणूनच आहे. येस येस, म्हणूनच एक छोटीशी कविता तुम्ही सादर कराल का आमच्यासाठी? आपला वेळ पण थोडा राहिलेला आहे. येस येस येस. मी एका शाळेत शिक्षिका म्हणून होते आणि तिथले काही शाळेत न गेलेली मुलं माझ्याकडे आली, राघुचीवाडी म्हणून गाव आहे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये, आणि ते मला बोलता बोलता म्हणाले की मॅडम तुमच्यासारख्या शिक्षिका असताना आम्ही शाळा कधीच सोडली नसती. ते एकदम क्लिक झालं आणि एक कविता लिहिली की मी शाळा शिकून गुरुजी मला भाव वाटतो सांगतो नाही बोलत खोट, लय वाटतं गुरुजी मला दुःख माईच सोसावं. कट झाला का आवाज? हा पुन्हा एकदा घ्या तो. शाळा शिकून गुरुजी मला व्हावं वाटत मोठ, शाळा शिकून गुरुजी मला व्हावं वाटत मोठ, देवा शपथ खरं सांगतो नाही बोलत खोट, लई वाटत गुरुजी मला दुःख माईच सोसावं, लई वाटत गुरुजी मला दुःख माईच सोसावं, देहभर वार झाले तिचं मन तरी पोसावं. विश्वास ठेवा गुरुजी शाळा सोडली पोटासाठी, विश्वास ठेवा गुरुजी शाळा सोडली पोटासाठी, रोज रोज मरतो आता 4-2 नोटांसाठी. एक मन माझं गुरुजी अजून बी वळत नाही, एक मन माझं गुरुजी अजून बी वळत नाही, शाळे मरून जाताना पाणी डोळ्यात कळत नाही. नका शिकू शाळेमध्ये मला नोकरीचं तंत्र, नका शिकू शाळेमध्ये मला नोकरीचं तंत्र, माणसानं माणसासारखा द्या जगायचा मंत्र, माणसानं माणसासारखा द्या जगायचा मंत्र. नाही पण खूप मोठी करून लावली आहे. अच्छा खूप छान. पण हा मंत्र केवळ विद्यार्थ्याचाच नाही, केवळ गुरुजीचाच नाही, तर आजच्या घडीला आपल्या सगळ्यांनाच लागू पडेल असा हा मंत्र आहे. येस, ज्योतिताईकडे वळेन. ज्योतिताई, तुम्हाला प्रश्न असा आहे की तुम्ही जवळपास 5 वर्षांपूर्वी सगळ्या कविता रेकॉर्ड करून आम्हा सगळ्यांना उपलब्ध करून दिल्या, तर ती कल्पना कशी सुचली आणि त्यातली एखादी छानशी कविता तुम्ही आम्हाला सादर करून दाखवा. क्या बात आहे,
नक्कीच. खर तर त्यावेळेला व्हॉट्सअप जे होत ते व्हॉट्सअपचे वेगवेगळे शिक्षकांचे समूह होते, त्यातलाच आपला कृतिशील हा सुद्धा समूह. पण व्हॉट्सअपवर आपण काय मेसेज वगैरे पाठवायचो, खूप काही शैक्षणिक देवाणघेवाण तिथे विचारांची कॉपी पेस्ट करायचो असं म्हटलं तरी चालेल. नंतर नंतर मग आपण उपक्रमाचा एखादा फोटो काढायचा आणि त्याचं फक्त जस्ट नाव लिहायचं आणि पेस्ट करायचं. तर असं हा खूप काही लिखाण करत नव्हतो असं मला म्हणायचंय. मग त्यावेळेला आपला अभ्यासक्रम जो बदलला आणि बदललेल्या अभ्यासक्रमाचं ट्रेनिंग जे आहे हे सुट्टीत झालं. आणि सुट्टीत झाल्यानंतर मग म्हटलं की आता आपण म्हणजे मी माझ्या वर्गामध्ये विद्यार्थ्यांना चाली लावून असं खूप छान गाणं गायनाची तशी आवड आहे मला. तुमचा आवाजच एवढा गोड आहे ते आपोआप लक्षात येतं. त्याच्यामुळे मग चाल लावली आणि ऑडिओ केला आणि जस्ट ग्रुपवर टाकला, छान प्रतिसाद आला. हा आणि मला सांगायला अभिमान वाटत की म्हणजे तो पहिला प्रयोग मी केला आणि नंतर मग त्याचे वेगवेगळे प्रकार होत गेले, म्हणजे कविता, बाकीच्यांनी ऑडिओ करणं, व्हिडिओ करणं, व्हिडिओ सुद्धा केले मी. पण तो विचार जो आहे हा विचार पहिल्यांदा म्हणजे माझ्या मनामध्ये आला आणि मग पाचवीच्या कविता केल्या, पुढच्या वर्षी सहावीच्या बदलला सहावीच्या, अशा पद्धतीने पहिली ते आठवीच्या सगळ्या कवितांना, मराठी, हिंदी, इंग्रजीच्या सर्व कवितांना चाली ह्या सुट्टीमध्ये लावल्या. आणि सुट्टीत लावून त्याचा प्रचार आणि प्रसार जो आहे हा आपण व्हॉट्सअपच्या ग्रुप माध्यमाने, आपली वेबसाईट आहे त्याच्या माध्यमाने आणि फेसबुक किंवा आपलं ब्लॉग आहे ब्लॉगच्या माध्यमाने केली. एखादी कविता सादर करा आमच्यासाठी. हिंदीची कविता घेते. चालेल चालेल. हवा हवा म्हणजे आता जस्ट मी कालच एका ठिकाणी शहापूरला गेली, माझ्याबरोबर मैत्रीण होती, तर तिची सहावीची मुलं आहेत माझ्याकडे. खरं तर आता सातवीचा वर्ग आहे पण तिच्या मुलांना ती कविता खूप आवडते माझ्या आवाजातली, आणि म्हणून मग मी ती सुरुवात करते. आता नारायण दाने सांगितलं नमस्कार सुरू करून. नमस्कार, मी सौ ज्योती दीपक बेलवले, जिल्हा परिषद शाळा दौऱ्याचा पडा, तालुका शहापूर, जिल्हा ठाणे, सादर करते इयत्ता सहावीतील हिंदी विषयातील कविता हवा. हवा हू हवा मी बसंती हवा हू, हवा हू हवा मी बसंती हवा हू, अनोखी 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 हवा हू. क्या बात आहे ज्योती, खूप छान. आपण खूपसे प्रश्न घेतले आणि मला एक खूप आनंद झाला की सगळ्यांचं प्रतिनिधित्व म्हणून मी तुम्हाला प्रश्न विचारू शकले. पण आपण शेवटाकडे वळता वळता एक थोडस युनिक काहीतरी करूयात आणि रॅपिड क्वेश्चन तुमच्यासाठी आहेत, तर त्याचं फक्त एका शब्दात तुम्हाला उत्तर द्यायचंय. पहिले ज्योती ताईंसाठी घेऊयात आपण. ज्योतिताई, पहिला प्रश्न तुमच्यासाठी आहे की कुणाशी संवाद साधायला जास्त आवडेल, शिक्षक की विद्यार्थी? विद्यार्थी. खूप छान. काय व्हायला अधिक आवडेल, शिक्षक की भावी शिक्षक आमदार? शिक्षक. नाही, आम्हाला आमदार झालेलं पण आवडेल, कारण करणारा कोणीतरी असेल. त्यानंतर पारंपरिक शिक्षण, तंत्रज्ञान की दोन्हींची सांगड? दोन्हींची सांगड. नक्कीच. आनंदाचा क्षण कुठला, नोकरी लागली तो क्षण की राष्ट्रीय पुरस्कार मिळाला तो क्षण? राष्ट्रीय पुरस्कार. नक्कीच, आमच्यासाठी देखील आनंदाचा क्षण आहे. आणि एक शेवटचा प्रश्न, एटीएम जबाबदारी की ऊर्जा? ऊर्जा. अर्थात. वा, खूप छान. नक्कीच. पुढचे रॅपिड क्वेश्चन आपण प्राचिताईंना विचारूयात. प्राचिताई, तुमच्यासाठी पहिला प्रश्न आहे की शिक्षण अभ्यासक की पुन्हा तेच भावी शिक्षक आमदार? शिक्षक अभ्यासक. आम्हाला दोन्ही आवडेल त्या भूमिका, दोन्ही भूमिकांमध्ये मध्ये तुम्ही शोभून दिसता किंवा आम्हाला योग्यच मार्गदर्शन मिळेल याची खात्री आहे. दुसरा प्रश्न आहे की भारतीय शिक्षण पद्धती की इतर देशांची? भारतीय. नक्कीच, खूप छान. शिक्षकांशी संवाद साधायला आवडेल का विद्यार्थ्यांशी? शिक्षकांशी, कारण तो मार्ग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचतो. येस येस येस. दोन 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 शिक्षकांपेक्षा 2 कोटी शिक्षकांपर्यंत पोहोचणं अधिक महत्वाचं आणि त्या माध्यमातून हजारो लाखो विद्यार्थ्यांपर्यंत, कोटी विद्यार्थ्यांपर्यंत.
मूल घडताना काय महत्वाचं आहे, शिक्षण संस्कार का कृती? शिक्षण संस्कार. येस, थँक्यू, खूप खूप धन्यवाद. आणि लास्ट रॅपिड क्वेश्चन्स आहेत तृप्तीताईंसाठी. येस, तृप्तीताई पहिला तुमच्यासाठी प्रश्न आहे की कवयित्री की उपशिक्षण अधिकारी? कवयित्री उपशिक्षण अधिकारी. हा तुम्ही हा नाही, हा साहित्यातला काय म्हणू आपण तो पळकुटीचा मार्ग आहे. नाही नाही, अधिकारी संवेदनशील असणं फार आवश्यक आहे, त्यामुळे कवयित्री अधिकारी फार आवश्यक आहे. नक्कीच नक्कीच, चालेल, आम्हाला हे उत्तर मान्य आहे. त्यानंतर शिक्षिका की अधिकारी? अधिकारी. नक्कीच, सेम, शिक्षिका म्हटल्यावर तेवढेच 5-50 विद्यार्थी बघू शकतो. बरोबर, पण अधिकाऱ्याच्या निमित्ताने अनेकांपर्यंत आपण पोहोचू शकतो. पोहोचू शकतो, नक्कीच नक्कीच. आवडते कार्यस्थळ लातूर का माजलगाव? दोन्ही, कारण दोन्ही ठिकाणचे वेगळे अनुभव आहेत आणि वेगळे आहे दोन्ही. नक्कीच नक्कीच. पहिला प्रेफरन्स काय असेल, कुटुंब की नोकरी? अवघड आहे तसं, पण तशा दोन्ही प्रायोरिटी सेम आहेत. चॉईस करणं खूप अवघड आहे. बरोबर आहे. संस्कार मिळाले ती जागा जास्त कुठली आवडीची, शाळा का महाविद्यालय? शाळा. नक्कीच. आणि बस, तुमच्या तिघींशी संवाद साधायला खूप मजा आली. एक शुभेच्छा देते नंतर शेवट. थँक्यू. विक्रम दादा आपल्याशी संवाद साधणार आहेत, पण तत्पूर्वी 2 मिनिटं मी शुभेच्छा देऊन थांबेल आणि विक्रम दादांकडे पुढचं सूत्र देईल. अज्ञानाला नाही थारा ज्ञानज्योत अंतरी, अज्ञानाला नाही थारा ज्ञानज्योत अंतरी, यश तुमचे झळकू दे दिगंतरी शुभ्र प्रहरी. दिगंतरी शुभ्र प्रहरी. थँक्यू थँक्यू. तुमच्या तिघींनाही खूप खूप शुभेच्छा. तुमच्या तिघींसारखंच अनमोल कार्य करणाऱ्या सगळ्या तमाम शिक्षिकांना, सगळ्या महिलांना आजच्या दिनाच्या खूप शुभेच्छा. आणि विक्रम दादांना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावेत आणि पुढचं सूत्र सांभाळावे. खूप छान आजचा संवाद झालेला आहे. पुन्हा एकदा आजचे आपले जे संवादक मार्गदर्शक, माझे तर सगळेच मार्गदर्शक आहेत, कारण ज्योतीपासून मी सतत ज्योतीच्या संपर्कामध्ये असतो, सतत तिच्याकडून नवीन काही शिकत असतो. प्राचीताईंशी ज्या ज्या वेळेस बोलतो त्या त्यावेळेस नवीन काहीतरी ऐकायला मिळतं. आणि तृप्तीताईंकडून डॅशिंग बिहू नको रे करत राहा हे शब्द खूप माझ्यासाठी प्रेरणादायी आहेत. पुन्हा एकदा सर्वांचं धन्यवाद. आजचा आपला हा पहिलं पुष्प आपण या ठिकाणी संपवत आहोत. उद्याचं या ठिकाणी पुष्प 5 वाजता अशाच पद्धतीनं अनौपचारिक, कारण जिजाऊ सावित्रींचा विचार जे आहे ते आपण आतापर्यंत ऐकलेले आहेत, परंतु आमच्या या सावित्रींच्या जिजाऊंच्या लेकींचं काम सर्वांपर्यंत गप्पा रूपानं चर्चे रूपानं जावं एवढाच आमचा हा प्रामाणिक प्रयत्न. या ठिकाणी मी थांबतो. सर्वांचे या ठिकाणी धन्यवाद. थँक्यू थँक्यू विक्रम. थँक्यू.